नमस्कार मित्रांनो, वाघ्याकिरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आता आहे आम्ही बदलापूरला. सो आता आम्ही निघतो आहे पुण्यासाठी. सो फर्स्ट टाईम आम्ही दोघं, ॲज मी आणि प्रेरणा, सो आम्ही दोघं लॉंग काय बोलणार फिरायला चाललो. कुठे काय ते तुम्हाला समजेलच पुढे, कुठे जाणार आहे काय जाणार आहे. सध्या मी निघतो कारण का आम्हाला पुण्याला जायचं आणि मग नंतर पुण्यावरून आमची पुढे ट्रेन आहे त्यासाठी. सो सध्या गाडी चालवतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. सो फायनली आपण काहीतरी समोरून 1 वाजता आपण पुण्याला पोचलो आहे. सो 9 वाजता काहीतरी आम्ही बदलापूरला निघालेलो, बदलापूरवरनं निघालेलो. मध्ये आपलं कर्जत आहे, तिथे आम्ही थोडा ब्रेकफास्ट केला, तिथून आलो. तिथून मग इथे सारिकाताईंकडे आलेलो, जे जिजूंची बहीण आहे तिच्याकडे आलेलो. तिथे जेवलो बिवलो मस्तपैकी आणि आता जिजूंच्या घरी आलो आहे. सो इथून आम्ही आता ओला किंवा उबेर पकडू आणि पुणे स्टेशनला जाऊ, कारण तिथून आम्हाला बसेस पण आहेत. पण आम्ही बसेससाठी आम्हाला 1:30 त्यांच्या इथे पोचायचं होतं त्या लोकेशनला. सो आम्ही तिकडे न जाता आम्ही डायरेक्ट आता आम्ही पोचतो आहे आपलं स्टेशनला ओला उबेर करून. आत्ता इथे 3:30 वाजलेत. सो 1.5 तास आम्हाला लागेल पोचायला आणि आमची 5ची ट्रेन आहे. सो आम्ही नक्की कुठे चाललो आहे हे तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्या सांगतो. सो निघा आता. आता प्रेरणाचा थोडा मेकअप बिकअप चालू आहे, मेकअप बिकअप झाला की मग पुढे निघा. चलो देन भेटूया आता. खूप एक्सायटेड आहे, खूप टायमानंतर आफ्टर महाराष्ट्र जाणार आहे त्याच्यासाठी. सो कुठे काय ते ऑन द वेज थोडं थोडं करून सांगू तुम्हाला. तो फायनली आपण पुणे स्टेशनला पोचलो, उबेर केली होती, उबेरने पण पुणे स्टेशनला पोचलो. सध्या आता आम्ही सीट्सवर आहे आमच्या दोघांनी दोघं पण. आता कोणती ट्रेन आपली? झेलम एक्सप्रेस आहे. सो आता तुम्हाला रिव्हील करतो आम्ही नक्की कुठे झालं. सो आम्ही 4 स्पॉट बघायला चाललो, अमृतसर, भागा बॉर्डर, वैष्णव देवी आणि एक होता अजून काहीतरी आहे गोल्डन टेम्पल सर. हां सो असे आम्ही बघायला चाललो आहे. आमची 520ची ट्रेन आहे आणि आम्ही सीट्स भेटलेत आम्हाला. आणि आम्ही जे चाललो आहे ते विकागो साने सोशल फाउंडेशन म्हणून आहे, तर त्यांच्यातर्फे आम्ही चाललो आहे. माझी सीट आहे इथे मागे आणि प्रेरणाची सीट आहे तिकडे वरती. सो यू लाईक सी 520ची ट्रेन आहे आणि आता 4:45 झाले. बघा अजून किती टाईम लागतं मला तिकडे पोचायला. तर आमची ट्रेन चालू झाली आहे, 520 पुण्यावरनं रवाना झालं आहे. तर आय गेस 1 दिवस हा आजचा जर रात्री आमची ट्रेनमध्ये जाणार, उद्याचा पण आय गेस ट्रेनमध्ये आणि नेक्स्ट डे आम्ही आय गेस मॉर्निंगला जम्मूला पोचू. तर डायरेक्ट ऑन द वे काय असेल तर दाखवू तुम्हाला, तर डायरेक्ट आपण तुम्हाला जम्मूला भेटूया. तर थोडा टाईमपास करतो, इन्स्टिट्यूशनला देखातो. हॅलो झोपायचं नाही आहे. पाणी आलं का आता? आज भी धुत है ठीक है ट्रेन से आज बाहर काटो सब चलेगा चलेगा. उनका तो सीट पर वो खाना खाने के लिए गए उधर, वो सब ग्रुप है ना उसके सब लोग आकर खाना लेने के लिए गए. नहीं नहीं खाना खा के वापस आने वाले. तो आज आमचा डिनर मिर्ची शेंगदाण्याची मिर्ची, बटाट्याची भाजी आणि हे सगळं सारिकाताई आणि संध्याताई यांची कृपा आहे आमच्या दोघांना. कशी झाली आहे? कशी झाली आहे? खूप छान झाली आहे, भारी आहे, मजा येते. थँक्स अ लॉट. मॉर्निंग गाईज, सो आज डे 2 स्टार्ट झाला आहे. सध्या आम्ही MP इटारसी म्हणून थोडं 5 वाजता काहीतरी स्टेशनला गेलं. 10 मिनिटं ट्रेन तिथे थांबली आली. सो आता थोडाफार ब्रेकफास्ट केला आम्ही. आता बघू आजचा दिवस पण आमचा ट्रेनमध्ये जाणार आहे.
काल पण ट्रेन मध्ये, आता पण ट्रेन मध्ये रात्री झोप काढली आहे. तरी झोप नाही लागत ट्रेन मध्ये, टोटल लक्ष ठेवावं लागतं सामानावर. त्याच्यामुळे आमचे सीट्स पण दाखवतो आम्ही कुठे झोपलो होतो. एक्झॅक्ट ओवर ही मिडल, ही अप्पर, ही माझी सीट आहे आणि हा बाबा झोपला आहे ते प्रेरणाची सीट आहे. या आमची सीटिंग अरेंजमेंट चांगलं भेटलं. फॅन पण वरती, आधी वाटलं होतं गरम होईल वरती, फॅन असल्यामुळे मस्त हवा लागते. प्रेरणाला पण मस्त हवा लागते. सो आजचं आमचं लंच आहे. कोल्ड ड्रिंक घेतली आहे पिण्यासाठी, खूप गरम होत आहे. लंच चालू आहे. मथुरा क्रॉस केलं आणि आमचा आजचा डिनर आला आहे. बघू शकता राईस चपाती, याच्यात चपाती आहे, चमचा राईस, काहीतरी दिलं आहे, डाळ आहे, याची कसली तरी भाजी आहे आणि हे बोकड. काय बोलली? स्वतः करू आम्ही जेवण आणि मग भेटू. आता मथुराला आहे, 9:30 ट्रेन लेट आहे त्याच्यामुळे 9:30-10:30 वाजतील, लेट आहे. आता जेवतो लवकर, जेतो आता 7 वाजले, लवकर जातो आणि मग पडू. आता उद्या डायरेक्ट, उद्या मॉर्निंग दुपारपर्यंत आम्ही पोहोचू जम्मूला, त्याच्यानंतर परत बस. आता आम्ही आलो कटाव क्रॉस केलं आहे, ऑलमोस्ट जम्मू काश्मीर नेटवर्क पूर्ण गेलं आहे आमचा. सो आता आम्हाला चपाती आणि शेंगदाणे चटणी दिली आहे लंचसाठी. म्हणजे ज्यांच्या थ्रू आलो ते नाही, पण आमचे नवीन फ्रेंड्स बनले त्यांच्या थ्रू. बुक कार्ड, वन्स अगेन बुक कार्ड. तो है आणि हे त्यांनी आम्हाला छान आहे हे गोड हे आहे ना चपाती. हिरानगरला पोहोचलो, कटावच्या पुढे. आपल्यासोबत जे सगळ्या काकी आहेत. तुमचं नाव काय? मनीषा गावकर. या सगळ्या सोबत आहेत आणि यांचं ग्रुपने हे लोक पण वैष्णो देवीला चाललं आहे. आमचा डिफरंट ग्रुप आहे, यांचा डिफरंट ग्रुप आहे, पण लकीली ट्रेनला आम्ही एकत्र होतो. सो एकत्र एन्जॉय करत चाललंय आणि आमच्या नाश्त्याची वगैरे जेवणाची पूर्ण सोय केली आहे. छानपैकी बनवलं होतं सगळं. त्या काकी चकली वगैरे सगळं ते सगळं बनवतात, टिफिन वगैरे पण बनवतात, त्यांचं ऑर्डर घेतात ते. आणि खूप छान बनवलं होतं त्यांनी चकली वगैरे, शंकरबाई, चिवडा. सो थँक्यू सो मच. मेन आमची जी ओळख झाली आहे ती या काकींमुळे झाली आहे. खूप बडबड करतात त्याच्यामुळे आमची ओळख झाली आहे. आणि हो, जेवढी पण माणसं घेऊन आले ना सगळ्यांना जवळ, त्यांची सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत जेवले, नाश्ता केला, सगळी विचारपूस करतात, त्यांच्यामुळे बाकी ज्यांची ओळख झाली आहे. या आमच्यासोबतच इथेच सीटवर आमच्या, आणि या बाकी सगळ्या दुसऱ्या सीटवरच, तर यांच्यामुळे आमची ओळख झाली. आणि मेन त्यांनी आम्हाला नाश्ता जे पण काही बनवून दिलं आणि जे चांगलं होतं. आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर आम्ही नंबर पण शेअर विचारून त्यांना शेअर करू. तर शिक्रापूर, आपलं रांजणगावच्या जवळचं जे शिक्रापूर आहे तिकडचे, सो तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांनी घेतला तर नंबर तुमच्यासोबत शेअर करू त्यांचा, तर तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता. थँक्यू.
अडीच वाजलेत आणि अडीच वाजता आम्ही आता जम्मू तावीला पोहोचलो. जम्मू तावी जस्ट आमची ट्रेन पोहोचली इथे जम्मू तावीला. आता इथून आम्हाला बघू गाईड आम्हाला सांगेल कसं कुठे जायचं आहे. त्याची वाट बघतो आहे पुढे गेला आणि आम्ही सगळं आता जेवढे पण आमचं जे आहेत ग्रुप सगळं आम्ही जमा होतो एका जागी सो दॅट एकत्र मिळून मग पुढचा प्रवास काय असेल ते पाहतो. कारण पुढचा प्रवास आमचा बसने असणार आहे त्यासाठी आम्ही सगळे एकत्र इथे थांबलो आहे. तर लेट सी आमचे जे दोन लीड आहेत ते कुठेतरी गेले आहेत त्यांची वाट बघतो आहे. पर्यंत आम्ही सगळे इथे जमा होतो बाजूलाच आहे स्टेशनवरतीच. फायनली 3 वाजायला आले आणि आता आम्ही बस पहिली पोहोचलो आहे. स्टेशनमधनं चालत आलो आता बसमध्ये. सो बसवरून 1 ते 2 तासाचा प्रवास आहे. कुठे जाणार आणि मग तिथून फ्रेश फिश हो नगर. सो आता जम्मू तावा स्टेशन पासून सगळी स्टेशन पासून बसने जाऊ. आता थांबलो आहे 3 ते 4 बस भरल्यात. सध्या आम्ही चौथ्या बसमध्ये अजून एक खरे लागेल कारण काय उभे आहे पाणी बिणी घेतलं इथं खूप गरम होतं. मी या साईडने आलो तर या साईडला गेलो तर दिल्ली 602 अदनान कोड 134 जम्मू 42. तर या साईडने आम्ही आलो जाणार आहे टुवर्ड्स या साईडला. या साईडला तर गेलो ते पण दाखवतो बरोबर पंक्चर आहे ते चालेमध्ये कचरांचे. पुढे गेलो कचरा राईट लेफ्टला दाखवत आहे उधमपूर श्रीनगर ते सगळं इकडे. मी थोडा ब्रेकसाठी थांबलो. 3 वाजता निघालो आम्ही बसनी तर 4:10 झाले ब्रेकसाठी थांबलं. तर यांना खायचं आहे प्यायचं आहे ते खातात तिथं परत आम्ही इथून 5-10 मिनटामध्ये. तर जस्ट आम्ही कचरा 5 किलोमीटर आहे तर आता इथे चेकिंग होतं जेंट्सची आणि मग लेडीजची नाव जेंट्सची चेकिंग होते आणि मग इथून वरती जाऊ आम्ही. फ्रेश बी शोन आलो होतं आम्ही 7:15 झाले फ्रेश बी शोन आलं तर जेवायला आलो आम्ही. मग जेवून नंतर आम्ही आधार कार्ड घेऊन आपला पास काढा जाणार आणि मग त्याच्यानंतर वरती दर्शनासाठी जाणार. सो सध्या भोजनाची वेळ झाली तुम्हाला असं काउंटर लावलं आहे जेवायला आणि याच्या जेवणाच्या इथे जी लाईन लिहिली आहे खूप भारी लिहिली आहे. इतना ही लो थाली मे व्यर्थ ना जाय नाली मे खूप भारी लिहिलं आहे. याचं सगळ्यांनी वाचून तेवढं जेवण घेतलं पाहिजे जेवढी गरज आहे. छोटासा हॉल आहे इकडचा जेवायला बसले कारण इकडे पण आहे इकडे पण आहे.
तो आज आमचं डिनर आहे, डिनर आहे, भाजी डाळ भात आणि भाजी पुरी. फायनली ट्रेनचं जेवण. तो जस्ट 8 वाजले आणि आता आम्ही जिथे आम्ही राहत होतो इथून निघालो आहे टुवर्ड्स दर्शनाच्या लाईनीकडे. आधी आधार कार्ड घेऊन आम्हाला पास काढायचं आहे, पास काढून मग त्याच्यानंतर आमचं मेन दर्शनासाठी चालू करू. आता पहिला टास्क आहे आम्हाला आधार कार्ड देऊन पास काढून घ्यायचं आणि मग तिथून आमची जर्नी चालू मंदिराकडे जायला. आता मी मार्केट एरियामध्ये आलो आहे पास काढायला. इकडे काही पास भेटतो, इकडे बाजार आहे, इकडे बाजार आहे, इकडे पास आहे आणि इकडे आपल्याला जायचं. खूप अशी मोठी लाईन आहे एंट्री केल्यानंतर, थोडं त्याच्यानंतर एवढी मोठी लाईन आहे आतमध्ये. त्याच्यानंतर पास भेटला तिथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी फक्त आणि फक्त आधार कार्ड होतं. लाईन अशी काय लाईन आहे इथे, ही जनरल लाईन आहे इथे लेडीज आहे. इथे ऑनलाईन आय डी म्हणेल आपलं, त्याच्यानंतर आपल्याला प्रवेश भेटेल. असं मला सांगितलं तर हिशोबाने 10 वाजेपर्यंत भेटेल आय डी ऑनलाईन, त्याच्यानंतर नाही भेटत आय डी. सूचना आहेत, खूप महत्त्वाच्या सूचना आहेत, एवढं वाचा. बिझनेस काढला फास्ट आय डी आमचं, आता दर्शनासाठी चाललं. हे सगळं बांधलं आम्हाला पोटाने गळ्यात, जबरदस्ती उडी मारून टाकलं आणि नंतर नंतर 10 रुपया तो असं सगळं असतं. सगळ्यांनी बांधलं होतं मागेपणात. काका आहेत आणि काकी आहेत, ते आम्ही 14 जणांचा ग्रुप आहे. त्या दर्शनाचं चालू केलं आहे, बघू किती टाईम लागतं आम्हाला. 8:30 करेक्ट. तो फायनल आता आम्ही एंट्रन्स त्याच्या आलो, आता किती ऑलमोस्ट 20 मिनटं चालून फायनल आता आम्ही एंट्रन्स त्याच्या पोहोचलो. तर इथे एंट्रन्स आहे आणि आम्हाला अजून एवढं सगळं चढून पण त्याच्या पण वरती जायचं, त्याच्या पण वरती जायचं. तो तोपर्यंत खालच्या खाली तुम्हाला दर्शन देतो एकदा. बघू शकता तुम्ही पण जाऊयावरती. 9:45 झालेत आणि सध्या आम्ही या इथे पोहोचलो आहे. सो एक्झॅक्टली किलोमीटर किती काय आम्हाला नाही माहिती, पण इथे पोहोचलो आम्ही. प्रेरणा आणि आमच्या ग्रुपमध्ये जे फ्रेंड झाले आमचे, ते काकी आणि काका. तसंच आलं हळूहळू वरती आणि तिकडे पोहोचत आम्हाला अजून, त्याच्या पण वरती आहे. तो 10 वाजलेत आणि आत्ताशी आम्ही, आत्ताशी नाही बोलू शकत, इथे पोहोचलो आहे. हा मंदिरापाशी आहे. अकरा वाजले आणि सध्या आम्ही इकडे. हा पॉईंट नाही माहिती काय, खूप छान व्ह्यू पण आहे इकडे. अजून माहिती नाही किती चढायचं आम्हाला. हो, सो फायनली आम्ही 11:45 झाल्यात आणि इथे पोहोचलो आहे.
सो आता आम्ही वे टू अर्धकुवारी तिकडे चाललो आहे आणि मग तिकडून आम्ही पुढे जाऊया असं आमचं फायनल झालं. खरं तर मी बोलत होतो तिकडून जाऊया पण प्रेरणा बोलली इकडून जाऊया आणि मग तिकडूनच बोलत होतो जाऊया आपण 5.5 किलोमीटर पण प्रेरणा बोलली नको अर्धकुवारी करून जाऊया काही असेल की आधी तिच्या पाया पडून मग वरती जायचं असेल तर बोललं ठीक आहे चला जाऊया काय प्रॉब्लेम आहे तसं आपण दर्शन घ्यायला आलं 1 किलोमीटर सो इकडून चाललो होतो आम्ही. चलो सो 12 वाजलेत सध्या आम्ही इथे पोहोचलो आहे हे वेटिंग हॉल म्हणून आहे सो इथे पोहोचलो आहे 12 वाजलेत इथे पोहोचू आम्ही थोड्या वेळातच. आम्ही मंदिरापाशी पोहोचलो आहे पण मंदिरापाशी पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की इथे नंबर लावायला लागतात इकडे जाऊन नंबर भेटतात इकडे कुठेतरी आणि मग त्याच्यानंतर आपला जेव्हा नंबर येईल आता इथे 320 चालू आहे सो ते आतमध्ये गेले सो त्या हिशोबाने आपण जाऊ शकतो तोपर्यंत वेट करायला लागणार इथं काहीतरी टाईम पण दिला आहे मला सो इथे वेटिंग दाखवतो तुम्हाला किती आहे लोक इथे येऊन झोपले खाली झोपले इथे झोपले सगळे लोक वेटिंग करतात त्याच्यानंतर नंबर येतात म्हणजे बघा किती मोठी वेटिंग सो आम्ही प्लॅन केलाय इथं न थांबता आपण पुढे निघूया. सो फायनली फक्त 1 किलोमीटर राहिलं आणि 2:20 झालेत आणि आपलं मंदिर दाखवतो तुम्हाला खूप जवळ आहे आता मंदिर हे बघा एवढं जवळ मंदिर आहे त्याच्यानंतर वरती जायचं आपल्याला तिकडं भैरवनाथाचं मंदिर आहे वरती ते 2 किलोमीटर आहे आता हे फक्त 1 किलोमीटर राहिलं आहे. हो एक शेवटचा ब्रेक घेऊ आणि मग निघू थांबलो इथे 2 चा टार्गेट ठेवला होता तरी 3 पकडून चला 3 वाजता इथे बसले. सो फायनली 3 वाजायला अजून 10 मिनिटं आहेत आणि आम्ही पोहोचलो आम्ही सो अजून पण थोडं चालायचं आहे हे जे दिसतं आहे फोकस होत आहे की नाही हां हे सगळं जे आहे ना ते तिकडून अजून चालत जायचं आणि तर आहे आपण पण आता प्रॉब्लेम आहे की तुम्हाला आतमध्ये कॅमेरा नेणं अलाउड नाही आहे सो कॅमेरा आपल्याला बाहेर ठेवायला लागेल त्याचा लगेज बॉक्स असतं किंवा लॉकर्स असतात तिथं आपल्याला ते ठेवायला लागेल आणि मग त्याच्यानंतर दर्शनाला जायला लागेल सो म्हणून मी आताच तुम्हाला लांबून दर्शन दाखवलं काहीच घेऊ नाही शकत वॉलेट बिलेट काही काहीच अलाउड नाही सो त्यामुळे आता मोबाईल कुठे ठेवायचं बघू मागे गेलं लॉकरचं पण तिथे नाही ठेवलं पण आता पुढे बघू आम्ही कुठे लॉकर भेटतं जिथे हे लॉकर भेटतं तिथे फोन ठेव आणि मग वैष्णोदेवी माताचं दर्शन घ्यायला जाऊ त्याच्यानंतर अजून आम्हाला भैरवनाथच जायचं कारण का ते दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही सो अजून 2 किलोमीटर सो रेडी आहे थोडा टाईमपास करू इथे बसू आणि मग जाऊ सो आता बघू कुठे ठेवायचं मोबाईल आणि मग भेटू चलो. प्रसाद घ्यायचा असेल तर इथे आहेत रेड दिले त्यांनी 2 टाईप आहेत विथ नारळ त्याच्यामध्ये 100 रुपये हे याच्यामध्ये काय काय भेटेल प्रसाद पण आहे. 3 वाजता मी दर्शनाला गेलो त्याच्या आधी फोन मी लॉकरमध्ये ठेवला फटाफट दर्शन झालं आणि मनसोक्त दर्शन झालं खूप वेळ आम्ही तिथे म्हणजे गुफेपाशी होतो मूर्ती तिथे पाय पडलो खूप वेळ होतो सिरियसली म्हणजे असं दर्शन पाहिजे मजा आली म्हणजे वर्थ होती असं दर्शन झालं त्याच्यानंतर तिथून बाकी अजून मंदिर होते ते सगळे बघितले तिकडून आम्ही समोर अराउंड 4 आम्ही बाहेर निघालो असेल किंवा त्याच्या आधी निघालो असेल कारण का जास्ती हे नव्हतं मग 4 आम्ही थोडंफार खाल्लं आणि 4 आम्ही परत भैरवनाथाच्या दर्शनाला निघालो
सो ते दर्शन करेक्ट 6:00 आसपास आरती चालू व्हायच्या आधी आमचं दर्शन झालं आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. खूप छान असं दर्शन झालं. लॉकरमध्ये फोन ठेवला म्हणून आम्हाला काय वरती फोटो बिटो काढताना आलं, व्हिडिओ विडिओ काढताना. खूप मस्त निसर्ग होतं, क्लायमेट पण असं थंडगार आहे ना, खूप भारी आहे, मजा आली. आणि कसं माता राणीचं दर्शन झाल्यानंतर भैरवनाथ असं तर दर्शन घ्यायचं असतं, तर त्याच्यासाठी ते पण दर्शन आम्ही घेतलं आणि पूर्ण केली. सिरियसली कॅपॅसिटी नव्हती, देवीचं दर्शन घेतलं आणि फुल हालत खराब होती, फुल हालत खराब होती. कॅपॅसिटी नव्हती माझी, म्हणजे बसलो की उठायचं मनच नव्हतं करत, अशी हालत होती. चला आता तुम्हाला मी खालती आलो. आम्ही आता परतीचा प्रवास चालू केला आहे भैरवनाथ, तिथे लॉकरमधनं घेतलं सगळं सामान विमान घेतलं आणि आता मी परतीच्या प्रवासात चाललो. त्याच्या आधी तुम्हाला खालतून एकदम व्ह्यू दाखवतो पूर्ण, खालतून कसं दिसतं बघा. किती छान दिसतं आणि क्लायमेट दाखवतो तुम्हाला, खूप छान असं क्लायमेट सध्या. ऊन पडलं वरतून तर याच्यापेक्षा भारी वाटतं वरतून. आणि त्याच्यामध्ये भैरवनाथाचे इथे व्हिडिओ बिडिओ काढताना खूप वाईट वाटतं, त्यासाठी मस्त होतं. ते 2 किलोमीटर होतं ना, म्हणजे चढ होतं ना, बेकार, सिरियसली बेकार. म्हणजे मी तर बोलतो अर्धा अर्धा किलोमीटरपेक्षा जास्ती कमी, अर्धा अर्धा किलोमीटर पण नसेल, त्याच्या आधीच आम्ही थांबायचं. एवढा हालत बेकार झाला, किती हालत बघा काय झाली आहे. बघताय का डायरेक्ट व्हिडिओमधनं काय बघतो, एवढी हालत बेकार झाली त्याची, खूप बेकार झाली. नाही नाही, सो आता आपण खालती जाऊया, खालतीच भेटूया आता, नंतर नंतर बोलू आता तुमच्याशी. आता खालतीच आता मी पण खूप म्हणजे खूप बेकार झाला दमला आणि रात्रीची झोप नाही. झोप घालवण्यासाठी कॉफी पिली, चॉकलेट खाल्ले, तसं करून करून मी कशी तरी केलं आहे, कम्प्लीट केलं आहे सिरियसली. हे जर लॉकर तर खूप बेकार सीन आहे. आम्हाला आधी पण लॉकर भेटला होता पण आम्ही विचार केला होता की त्या लॉकरमध्ये ठीक आहे, पुढे पण असेल जवळपास देवीच्या समजा 1 किलोमीटर होतं, त्याच्या आधीच 1 किलोमीटर समजलं, त्याच्या पुढे 1 किलोमीटर होतं देवीचं, वाटलेलं पुढे पण एक लॉकर भेटेल. पण तो लॉकर खालती होता आणि खालती पण परत वरती यायला माझी हालत टाईट झाली होती. तो प्रेरणा आणि ते काका आपल्यासोबत ते गेले आणि त्यांनी ते ठेवून घेऊन आले. थँक्स सिरियसली, त्यांनी पण खूप आम्हाला हेल्प केली. बट तिथे गेलं त्यांची इन्फॉर्मेशन भेटली आम्हाला जवळपास, म्हणजे एंट्रन्सच्या इथे लॉकरची, की स्मार्टफोन अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाही, त्याच्यानंतर आपलं हँडबॅग अलाउड नाही, वॉच अलाउड नाही, स्मार्ट वॉच अलाउड नाही, बॅग अलाउड नाही, पेन अलाउड नाही, हँगिंग बॅग, वॉलेट अलाउड नाही, खूप असे खूप काय होतं. सो पैसे पण घ्यायचे तर फक्त पैसे घेऊन जात होतं, बाकी काय नाही घेऊन जातो. सो असं सगळं होतं. सो त्यासाठी परत आम्ही सगळं ठेवून गेलो, सगळं सामान, बेल्ट पण नाही अलाउड, थोडं सगळं सामान ठेवून गेलो. आणि थोडं इन्फॉर्मेटिव्ह पाहिजे होतं लोकांना, इझी समजायला पाहिजे होतं, पण ते काय प्रायव्हेटायझेशन नाही, प्रायव्हेटचं आहे सो त्यांच्याकडे होतं. सो ते खूप इम्पॉर्टंट, ते आधी तुम्ही लक्षात द्या, लॉकरचं आधीच तुम्ही ठेवून द्या. आणि भैरवनाथासाठी पण होतं, चेकिंग तर झाली नाही पण काय समजलं नाही मला. बाकीचे लोक तर घेऊन गेलो, ते व्हिडिओ व्हिडिओ काढत होते. आम्ही बोललो कसं लवकर परत ते 100 रुपयाचे, आम्ही काय घेतलं नाही आणि लवकर ते 100 रुपये होते. तसं काय आहे अजून काय आठवलं तर सांगत राहील मी. पण आता खालती जातो, जाम जमलं. सो तुम्हाला भैरवनाथाचं मंदिर बाहेरूनच दाखवतो. सो हे आहे भैरवनाथाचं मंदिर, तिकडे आहे मेन ते मंदिर आणि इकडे हे खालती जे दिसतंय ना इकडे हेलिपॅड आहे. सो तिथून हेलिपॅड फ्लाय, म्हणजे इथपर्यंत तुम्ही हेलिपॅड हेलिकॉप्टरने येऊ शकता हेलिपॅडवर आणि मग तिथून तुम्ही खालती कटराला जाऊ शकता. सो इथपर्यंत तुम्हाला भेटतं यायला. वरतीच इथे आम्हाला प्राणी दिसला, हा कोणता प्राणी काय समजत नाही, हा दिसतो की नाही तुम्हाला पण काय माहिती नाही. गिरेगाव नीचे आप डरावे तो गिरेगा, उडी मारेगा नीचे, काय माहिती कोणता प्राणी. सो आता आपण जेवायला आलोय, वाजले 2 आणि आजचा आपला लंच आहे पुरी, बटाट्याची भाजी आणि डाळ भात. सगळं जेवतो, खरं तर हे
लंगर म्हणून तो बोलतो ना तसं आहे आणि का बाग गाळ नाही पुरी वाजली तिथं टाकून स्वतः जेवतो मग भेटतो तुम्हाला. सो आपण जस्ट एक वाजता आपण परत रिटर्न आलो. सो जर्नी आपण म्हणजे काल 8 वाजता संध्याकाळी चालू केली होती. हॉटेलवर निघालो होतो 8:30 वाजता. आपला IDBD पास काढून झाला होता. 3 वाजता आमचं वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन झालं होतं. 4 वाजता मग आम्ही भैरवनाथसाठी चढायला चालू केलं होतं. 2 किलोमीटर आहे पण वरती आहे, हाईट आहे. सो हालत खराब झाली होती. 6 वाजले आम्हाला आणि आम्ही एवढी लक्की आहे ना, सिरियसली आरती चालू होणार होती आणि 5 मिनटं बाकी होती आणि तेवढ्यामध्ये आमचं दर्शन झालं आहे. ते पण गर्दी नव्हती, ते सगळं झालं. फोटो बिटो काढायचे होते, व्हिडिओ काढायचे, पण तेच नाही काढायला भेटले. परत 6 वाजता 6:30 7:00 दरम्यान आमचा परत परतीचा प्रवास झाला. आमच्याकडे वॉच नव्हतं म्हणून एक्झॅक्टली माहिती नाही, पण 6:30 7:00 परतीचा प्रवास चालू झाला. तिथून आम्ही परत लॉकरमधनं सामान विमान घेतलं आणि तिथून परत रूमवर यायला आम्हाला 1 वाजताच आम्ही खालती पोहोचलो होतो, जिथे आम्ही स्टार्ट केलं होतं. तिथून लाईन म्हणजे मंदिर चालू होतं, तिथून 1 वाजता खालती पोहोचलो होतो. 1 वाजता परत तिथून रिक्षा केली. रिक्षावाले पण लुटतात, मजबूत लुटतात. त्यांनी समोरून 150 रुपये घेतले आमच्या दोघांचे इथे सोडायचे. ठीक आहे, आता बिझनेस आहे. पण ते फिरून पण खूप आणलं त्यांनी. सो 150 रुपयामध्ये आम्हाला इथे सोडलं.